आणि जे भुरटे आहेत आए, चोर आहेत गद्दार आहेत तोतये आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही शिवसेना नाव चोरू शकाल असं तुम्हाला वाटत असेल पण शिवसेना नाही चोरू शकत धनुष्य बाण करायची तुम्ही चोरला असाल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असं नाही अजिबात नाही मी मागे सुद्धा बोललेले की जिथे रावण उताना पडला शिवधनुष्य घेऊन ते मिंदे काय उभे राहणार मला काही दिसत नव्हतं ते आता मला दिसायला लागलं मी आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या देव माणसांचं दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे तुम्ही सगळी देव माणसं आहात मग दुसरं वर्णन काय करू कारण ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरी सुद्धा ती खोक्यामध्ये बंद झाली आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात ह्याच्यासाठी पूर्वजांची पुण्याही असावी लागते आणि आज मी तुमच्याकडे मागायला आलेलो आहे तुमचे आशीर्वाद मला पाहिजेत तुमची साथ सोबत मला पाहिजे आणि जे भुरटे आहेत चोर आहेत गद्दार आहेत तोतये आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही शिवसेना नाव चोरू शकाल असं तुम्हाला वाटत असेल पण शिवसेना नाही चोरू शकत धनुष्य बाण करायची तुम्ही चोरला असाल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असं नाही अजिबात नाही मी मागे सुद्धा बोललेले की जिथे रावण उताना पडला शिवधनुष्य घेऊन ते मिंदे काय उभे राहणार हे गावागावात गेलेलं आहे आणि मला निवडणूक आयुक्तांना खास सांगायचं की तुमच्या डोळ्यामध्ये जर का मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या काय कोणती शिवसेना ते बघायला या हा चुना लगाव आयोग आहे सत्तेचे गुलाम आहेत वर्ण जे काही हुकूम येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाही मी बोलतो ला ते मी उघडपणाने बोलतोय याच कारण असं की ज्या त्यांनी एका तत्वावरती त्या शिवसेना त्यांची असं सांगितलेलं आहे ते तत्वच मुळामध्ये छूट आहे शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही केलेली माझ्या वडिलांनी केलेली आहे निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित वरती बसले असतील तिकडे पण ते तुमचे वडील असतील माझे वडील नाहीत जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मला सांगायचे की नेम तुम्ही नेमकं काय करताय तुमच्या लक्षात येत नाहीये तुम्ही शिवसेना नाही फोडण्याचा प्रयत्न करत तुम्ही मराठी माणसाच्या एकज्युटीवरती घाव घालता तुम्ही हिंदूंच्या एकज्युटीवरती घाव घालतात